एकदा प्रमोशन झालं की मग खालच्या पोस्टवरती काम कसं करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या सगळ्यांना सणसणीत उत्तर मोहित शर्माने दिलंय. ते कसं तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय साम टीव्ही न्यूजची खास पेशकश. एक मुलगा 2014 साली IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतो, पर्पल कॅप होल्डर होतो. नंतर तब्बल 2 वर्ष या मुलाला कुणीच IPL मध्ये आपल्या टीममध्ये घेत नाही, कुणाशीच त्याचा कॉन्ट्रॅक्ट होत नाही. मधल्या काळात त्याचे वडील वारतात, दुःखाचा डोंगर कोसळतो, बॅक इंजरी होते, आयुष्य स्ट्रेसफुल होतं, एकीकडे वय वाढत असतं, दुसरीकडे संधी कमी होत असते. अशातच ज्यांनी ट्रेनिंग दिलं, क्रिकेट शिकवलं, ते कोचही म्हणतात की आता बस झालं, तू आता रिटायरमेंट घे. सगळीकडेच हताश निराश असा माहोल असतो, पण तो मुलगा जिद्दीने पेटून उठतो. पर्पल कॅप मिळाल्यानंतर भारतासाठी 2 वर्ल्ड कप खेळण्याची त्याला संधी मिळते खरी, पण नंतर सगळे वारे उलटे वाहू लागतात. त्याच्यावर भयंकर वेळ येते, अपेक्षेची सगळी दारं बंद झालेली असतात, मिळालेलं फेम गमावलेलं असतं. ज्यांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं होतं ते त्याला सगळे आता विसरून गेलेले असतात. वय वाढत असतं, दुसरं काम शोधावं लागणार या कल्पनेनं हा मुलगा अस्वस्थ होतो. आपण एक चान्स तरी डिझर्व करतो असं म्हणत तो पुन्हा मेहनत करू लागतो. क्रिकेटसाठी एक अखेरचं वर्ष स्वतःला आजमावून पाहण्यासाठी तो देतो आणि मग पुढे जे होतं ते एखाद्या सिनेमा किंवा वेबसिरीजपेक्षा कमी नाही आहे. यश मिळाल्यानंतर ते टिकवणं सगळ्यांना जमतं असं नाही. यश मिळाल्यानंतर अपयशही येतंच, पण पुन्हा यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी वाघाचं काळीज लागतं, पाय जमिनीवर असावे लागतात आणि प्रचंड मेहनतीशिवाय पर्याय नसतो. या सगळ्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मोहित शर्मा. ते साल होतं 2014. मोहित शर्मा हे नाव सगळ्यांच्या ओठी होतं. मोहित शर्मा तेव्हा पर्पल कॅप होल्डर होता. IPL मध्ये त्याच्या दमदार बॉलिंगने सगळ्यांनाच त्याची दखल घ्यायला भाग पडली होती. नंतर मोहितला टीम इंडियात खेळण्याचीही संधी मिळाली. तो T20 वर्ल्ड कप खेळला, One Day वर्ल्ड कप खेळला. आता मागे वळून पाहण्याची काही गरजच नाही असं फेम त्याला मिळू लागलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. टीम इंडियामध्ये संधी मिळाली होती, जे स्वप्न पाहिलं होतं ते मोहितने पूर्णही केलं होतं. पण नंतर त्याच्या करिअरला कुणाची नजर लागली कुणास ठाऊ. मोहित शर्मा टीम इंडियातून बाहेर फेकला गेला, बॅक इंजरीने त्याला पछाडलं, शरीर साथ देत नव्हतं. मधल्या काळात मोहितचे वडीलही गेले, वडील गेल्याचं दुःखही पडत्या काळात त्याला सोसावं लागलं. आता कमबॅक करण्याचं आव्हान आणखी वाढत गेलं. मोहित शर्माला, ज्यांनी 2014 डोक्यावर घेतलं होतं, 2018-19 त्याच मोहितला लोकांनी डोक्यावरून खाली आणलं होतं. मोहित खचून गेला होता. इंजरी, टेन्शन, स्ट्रेस, कमबॅकचा विचार आणि प्रश्नांची भली मोठी रांग मोहित शर्माला या सगळ्या गोष्टी थकवत होत्या. मोहितच्या कोचने तर हातच टेकले, आता तू राहू दे, दुसरं काहीतरी काम बघ असं मोहितच्या कोचने त्याला सांगून टाकलं. 2020 आणि 2021 उजाडलं तेव्हा तर हद्दच झाली होती. मोहित शर्माला कुणी आपल्या संघात घेतलंच नाही, कुणाशीच त्याचा कॉन्ट्रॅक्टही झालं नाही. आता तर जगणंही कठीण झालं होतं. एकीकडे कमबॅक करण्याची धडपड करायची होती, दुसरीकडे आता कॉन्ट्रॅक्ट झालं नसल्यामुळे कमाईचाही प्रश्न उभा राहणार होता, त्यामुळे आव्हानं आणखी वाढली. आता मेहनतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही हे मोहित शर्माला कळून चुकलं. पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार होती, पण संधी कोण देणार हा प्रश्न होताच. अखेर साल 2022 उजाडलं. गुजरात टायटन्स हा संघ नव्यानंच मैदानात उतरणार होता आणि त्यांना अनुभवी बॉलरची गरज होती. मोहित शर्मा तेव्हा संधीच्या शोधातच होता, पण गुजरात टायटन्स संघाने नेट बॉलर म्हणून मोहित शर्माला साईन केलं. जो बॉलर टीम इंडियासाठी खेळला, ज्याने एकेकाळी IPL मध्ये पर्पल कॅप कमावली होती, त्याच्यावर नेट बॉलर होण्याची वेळ उडावली. पण मोहितने हे काम कमीपणाचं मानलं नाही. नेट बॉलर होण्याची संधी मिळाली याचा त्याला आनंद जास्त होता. पण मोहित शर्मा तर सिनियर, नेट बॉलिंग करताना इगो आड येऊ शकत होता. नवख्या ज्युनियर खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंग करायची हे कमीपणाचं वाटण्याची शक्यता होतीच, पण मोहितने तसा विचार केला नाही. उलट तो खेळण्याची संधी मिळते याचा विचार करू लागला. 2022 गुजरातने त्याला एक नेट बॉलर म्हणून खेळवलं. एकही सामना खेळण्याची तेव्हा त्याला संधी मिळाली नव्हती. पण 2023 आलं आणि मोहितचं आयुष्य बदललं. 2023 गुजरातने मोहितला संधी दिली. आशिष नेहराने मोहित शर्माला संघात घेण्याचं ठरवलं. हार्दिकही मोहित शर्माबाबत पॉझिटिव्ह होता. मोहित शर्माकडे अनुभव होता, पण त्याच्या वाढलेल्या वयाबद्दल सगळ्यांना शंका होती. IPL 2023 पहिल्या 3 मॅचमध्ये मोहितला बँचवर बसवण्यात आलं. टीममध्ये त्याला स्थान दिलं गेलं नाही. गेल्या 4-5 वर्षांचा काळ आठवून मोहितला तेव्हा काय वाटलं असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. कोणत्याही खेळाडूसाठी अशा परिस्थितीतून जाणं सोपं नसतं, पण मोहित गेला आणि त्यानंतर आता त्याला परफॉर्म करून दाखवण्याची संधी चालून आली होती.
पण तीन मॅचमध्ये खेळताच आलं नव्हतं. संघात स्थान मिळालं असलं तरी मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती. अखेर गुजरातची चौथी मॅच खेळण्याची संधी मोहितला मिळाली आणि त्याने 200% देत कमाल कमबॅक केला. पंजाब विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 4 ओव्हर टाकल्या, फक्त 18 रन्स दिले आणि 2 विकेटही घेतल्या. इतकंच नाही तर मॅन ऑफ द मॅचही ठरला. 2023 आय पी एलचा सर्वाधिक विकेट टेकर्सचा चार्ट बघाल तर त्यात मोहित शर्मा 3rd नंबरवर आहे. मुंबई विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मोहित शर्माने केलेली बॉलिंग सगळ्यांच्याच लक्षात राहिली. जो खेळाडू वर्ल्ड कप खेळला आहे, जो खेळाडू पर्पल कॅप होल्डर राहिला आहे, जो खेळाडू नॅशनल लेवलवरती टीम इंडियाला रिप्रेझेंट करून झाला आहे, त्याने नेट बॉलर होण्याचा घेतलेला निर्णय हा सोपा नक्कीच नव्हता. वयाच्या 25व्या वर्षी करिअरच्या पीकवर असलेला एक प्लेअर करिअरमध्ये कमबॅकसाठी आपला इगो बाजूला ठेवतो आणि यशस्वी होऊन दाखवतो हेच मोहित शर्माकडे पाहिल्यानंतर कळतं. त्यामुळे कोई भी काम छोटा नहीं होता आणि काम से बड़ा कोई धर्म नहीं होता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता सगळं संपलं आहे तेव्हा मोहित शर्माच्या कमबॅककडे पाहावं. त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि जाता जाता एक नजर टाकूया मोहित शर्माच्या काही इंटरेस्टिंग स्टॅट्सवर. मोहित शर्माचं करिअर आणि त्याचे स्टॅट्स हे मन मोहित करून टाकणार आहेत कारण त्याचं कमबॅकही तसंच आहे. मोहित शर्मा मूळचा हरियाणाचा आहे. रणजीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. 2013 CSK तो खेळला आणि त्या सीझनमध्ये त्याने 23 विकेट्स घेतला, तेव्हा त्याचं वय होतं 25. 2016 ते 2018 तो पंजाबकडून खेळला, तेव्हा त्याचं वय होतं 28. 2016 6.5 कोटींची पंजाबकडून त्याला बोली लागली होती. पहिल्याच ODI मोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 2020 दिल्ली कॅपिटल्सकडून तो खेळला, नंतर 2021-22 त्याला कुणाकडूनच खेळण्याची संधी मिळाली नाही. 2022 गुजरातचा नेट बॉलर म्हणून त्याने कामगिरी केली आणि 2023 50 लाखाच्या बेस प्राईजवर गुजरातने त्याची खरेदी केली, तेव्हा त्याचं वय होतं 34. आणखीन एक गोष्ट मोहित शर्माची अनेकांना भावून गेली आहे ती म्हणजे महत्त्वाच्या विकेट्स घेतल्यानंतर मोहित आक्रस्थळेपणा करत नाही, जल्लोष करत नाही, आक्रमक होत आनंद साजरा करत नाही तर शांत राहतो, दोन्ही हात जोडतो, डोळे बंद करतो आणि स्वतःचे पाय जमिनीवर कसे राहतील याचा विचार करतोय की काय असे त्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतात. पराभवाने खचून जायचं नाही आणि विजयाने हुरळून जायचं नाही हे मोहितच्या या कृतीतून शिकण्यासारखं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.